आताची एक बातमी आपल्या हाती आली आहे. अकोले तालुक्यातील गर्दनी गावातील आई आणि मुलाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झालेला आहे. अकोल्यातील मॉर्डन हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या दिलीप झोळेकर यांची पत्नी संगीता झोळेकर वय 42 आणि मुलगा आविष्कार झोळेकर वय 16 हे दोघे मायलेक आपल्या शेतातील विद्युत पंप चालू करायला गेले असता मोटारीच्या खोक्याला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने संगीता झोळेकर यांना विजेचा जोराचा झटका बसला. आपल्या आईला शॉक बसल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी गेलेला आविष्कारालाही विजेचा जोरदार धक्का बसला. परिणामी या विजेच्या धक्क्याने आई आणि मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना काही वेळाने परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली असता नागरिकांनी हे दृश्य पाहून एकच टाहो फोडला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेची चर्चा अकोले तालुक्यात वाऱ्यासारखी पोहोचली. आज बुधवारी रात्री 10:15 सुमारास दोघांचंही मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. यावेळी नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. या दुर्दैवी घटनेमुळे अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. उद्या गुरुवारी सकाळी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 8 दिवसांपूर्वीच अकोले तालुक्यातील देवठण गावात विहिरीत क्रेन कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यातच पुन्हा ही घटना घडल्याने अकोले तालुका शोकसागरात बुडाला आहे. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले.